विद्यार्थी मित्रांनो काल आपण मराठी विषयातील क ची ओळख पाहिली आज देखील आपण क ची ओळखच हा घटक पाहणार आहोत काही चाळीस शब्द एकूण चाळीस शब्द आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्या शब्दांना अंडरलाईन करणार आहोत त्या शब्दांची माहिती घेणार आहोत मित्रांनो आपण या ठिकाणी काल बरेच शब्द क ओळख ओळखमध्ये आपण पाहिले आजही आपण एक वीस शब्द या ठिकाणी चे पाहणार आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी क आहे त्या त्या ठिकाणी आपण त्या त्या क ला अंडरलाईन करणार आहोत काल आपण गोल केलेलं होतं आज आपण अंडरलाईन करणार आहोत चला तर आपण हे शब्द पाहूयात पहिला शब्द आहे कर बरोबर आहे तर आपण आता क या शब्दाला आपण काय करूया अंडरलाइन करूया या ठिकाणी पुन्हा कळ कला अंडरलाईन केलेलं आहे कमळ या ठिकाणी ला पुन्हा अंडरलाइन केलं कसरत पुन्हा कल अंडरलाईन केलं कडक पुन्हा कल अंडरलाइन केलेलं आहे कसर कल अंडरलाईन केलं करवत पुन्हा कल या ठिकाणी अंडरलाइन केलेलं आहे या ठिकाणी पाहूया कमल पुन्हा आपण कल अंडरलाईन कलश या ठिकाणी क अंडरलाइन केलं कळस पुन्हा कल अंडरलाइन केलं कसब या ठिकाणी कल अंडरलाइन करूया कथन पुन्हा कल अंडरलाइन केलं कदम कल अंडरलाइन केलं कवन या ठिकाणी पुन्हा कल अंडरलाइन केलं कपाळ हे कल अंडरलाईन कबूतर पुन्हा कल अंडरलाईन कवी कल अंडरलाईन केलं आहे कपात या ठिकाणी कल अंडरलाईन केलं आणि कपाट पुन्हा कल अंडरलाइन केला आहे ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो क हा शब्द आहे त्या त्या ठिकाणी आपण अंडरलाईन केलेला आहे पुन्हा आपण हे शब्द मोठ्याने वाचूया कर कर म्हणजे हात कळ कसरत, कडक कसर करवत कमळ कमाल, कमल कलश कळस कसब कथन कदम कवन कपाळ कबूतर कवी कपात आणि कपाट अशा पद्धतीनं मित्रांनो आपण वीस शब्द या ठिकाणी चे पाहिलेले आहेत मित्रांनो वीस शब्द आपण पाहिले अजून वीस म्हणजे एकूण आपण चाळीस शब्द या ठिकाणी पाहणार आहोत पुन्हा आपल्याला तसंच करायचं आहे ज्या ज्या ठिकाणी क आहे त्या ठिकाणी आपल्याला अंडरलाईन करायचं आहे शब्द वाचूया आणि क असलेल्या शब्दाच्या खाली आपण रे सोडूया अंडरलाईन करूया कणक क न क दोन ठिकाणी क आलेलं आहे पहा शेवटी आहे आणि पहिल्यांदी आहे दोन्ही ठिकाणी आपण अंडरलाइन केलं आहे कणत दुसरा शब्द आहे कणत कला अंडरलाइन केलं करत कला अंडरलाईन केलं करन पुन्हा या ठिकाणी कल अंडरलाइन केलं करप पुन्हा केलं करम या ठिकाणी देखील कल अंडरलाइन केलं कर अंडरलाईन केलं कलर पुन्हा या ठिकाणी कल अंडरलाइन केलं कलह कल अंडरलाइन केलं आहे कवच कला अंडरलाइन केलं कवट कला अंडरलाइन केलं आहे कस क पुन्हा कला अंडरलाइन केलं कहर कला अंडरलाइन केलं कळप पुन्हा कल अंडरलाइन केलं कळम पुन्हा क आता पहा चटक आता या ठिकाणी मात्र सुरुवातीला क हा शब्द आलेला नाही शब्द शेवटी आलेला आहे क हा शब्द कुठे आलेला आहे शेवटी म्हणून आपण शेवटच्या क या शब्दाला शब्दा अंडरलाईन करूया भडक क या ठिकाणी देखील शेवटी क हा शब्द आलाय त्यामुळे आपण शेवटच्या क शब्दाला अंडरलाइन करूयात घटक या ठिकाणी देखील शेवटी क हा शब्द आलाय त्यामुळे या ठिकाणी देखील आपण शेवटी क या शब्दाला अंडरलाइन करूया ठनक या ठिकाणी देखील क हा शब्द शेवटी आलेला आहे त्याला आपण अंडरलाइन करूया विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पुन्हा एकदा हे शब्द वाचूयात कनक कनत करत करन करप करम करळ कलम कलर कलह कवच कवट कसक इथे कसक या शब्दाला देखील पहा मित्रांनो शेवटी क आलेला आहे सुरुवातीला आपलं हे राहिलं या ठिकाणी देतो मी कसक या शब्दामध्ये सुरुवातीला आणि शेवटी दोन्ही ठिकाणी क आलेलं आहे त्यामुळे आपण दोन्ही ठिकाणी अंडरलाइन केलाय कहर कळप कळम चटक शेवटी क आलेला आहे भडक शेवटीच क आहे भटक शेवटी क आणि ठनक शेवटी क या ठिकाणी कसकला आपण सुरुवातीच्याच फक्त क ला अंडर केलं तर आता मात्र आपण शेवटच्याही शब्दाला अंडर केलं आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण क ची ओळख हा भाग पाहिला क या शब्दाची ओळख करून घेतली क कर हे शब्द ज्या ज्या ठिकाणी आहेत काल आपण पुस्तकामधल्या काही शब्दांना क ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण गोल केलेलं होतं वर्तुळ केलेलं होतं आणि आज जे आपण शब्द चाळीस शब्द पाहिले हे चाळीस शब्द तुम्ही एच डब्ल्यूमध्ये लिहायचे आहेत त्याच्या खाली होमवर्कमध्ये लिहून क या शब्दाच्या खाली तुम्हाला अंडरलाईनही करायचं आहे आणि हे शब्द समजून देखील घ्यायचे आहेत हे आज चाळीस शब्द पाहिले कालचे आपण काल काही शब्द पाहिले अशा पद्धतीने आपण क ची ओळख पाहिलेली आहे यानंतर पुढील तासिकेमध्ये आपण मची ओळख करून घेणार आहोत म या शब्दाची ओळख आपल्याला पुढील तासिकेमध्ये करायची आहे म या शब्दापासून त्यामध्ये पान क्रमांक बारावर काही चित्रे दिली आहेत म अक्षराला पुन्हा जसं आपण काल क ला गोल केलेलं होतं तसंच मलाही गोल करायचा आहे आणि म या अक्षराला गिरवायचं आहे ते आपण पुढील तासिकेमध्ये पाहणार आहोत हे चाळीस शब्द तुम्ही होमवर्कमध्ये देखील लिहायचे आहेत धन्यवाद